जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 101। जया नावडे नाम त्या ये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकची ची। म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे। ज्याला राम नाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतो। ज्या मनुष्याच्या मनात नामाबद्दल संशय निर्माण होतो आणि जो तर्क करीत बसतो, अरे त्याला नरकाचे दुःख भोगावे लागते। म्हणून अत्यंत आदराने राम नाम घ्यावे। मुखाने नाम घेतले म्हणजे दोष आपोआपच नाहीसे होतात। अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष वावे। देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरसी भजावे। अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागावे, नम्रतेने संत सज्जनांना संतोष द्यावा। यासाठी देहाची सर्व शक्ती लावावी आणि अत्यंत आदराने सगुण रूपाची उपासना करावी। हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देह बुद्धी निरूपणी विसरावी। परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी। भगवंतांचे कीर्तन करताना रामाच्या प्रेमात रंगून जावे। भगवंतांच्या निर्गुण स्वरूपाचे विवेचन करताना देहभान विसरून जावे। तसेच परद्रव्य व परश्री यांचा लोभ पूर्णपणे सोडून द्यावा, हे मना यासाठी सर्व प्रयत्न करावे। क्रियेविन नाना परी बोली बोलीजे ते, परिचित दुष्वित्त ते लाजवीते। मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देह देव कैसे निपावे। मनुष्य लंब्या चवड्या गप्पा मारतो, परंतु त्याप्रमाणे तो आपले आचरण करीत नाही। त्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागते व तो आतून शर्मिंदा होतो। प्रत्यक्ष आचरण होत नाही, मन कल्पना करण्यामध्ये सैरा वैरा धावते, मग अशा माणसाला देवाचे दर्शन कसे घडणार? विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी। जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा। मोठ्या विवेकाने सारासार विचार करून आपले आचरण सुधारावे आणि आपली क्रिया अतिशय शुद्ध ठेवावी। हे मना जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावे। संसार दुःखमय आहे, तेव्हा कल्पना करीत बसण्याचे सोडून द्यावे। बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा। दया सर्व भूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ति भावे निवाला। मनुष्याने स्नान संध्या इत्यादी शास्त्रविहित कर्मे एकनिष्ठेने करावीत। एकाग्र न होणाऱ्या नको तिथे जाणाऱ्या मनास विवेकाने आवर घालावा। ज्या मनुष्यास प्राणी मात्रांबद्दल दया असते आणि ज्याला परमेश्वराबद्दल भक्तिभाव असतो, त्यालाच समाधान मिळते। मना कोप आरोपनाते नसावी, मना बुद्धी हे साधु संगी वसावी। मना नष्ट चांडाळ तुरंग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी। हे मना राग येऊ देऊ नकोस, संतांच्या संगतीमध्ये बुद्धी वसू दे। हे मना दुष्ट व नीच माणसांची संगत टाळावी। अशा प्रकारे वागून तू मोक्षाचा भागीदार हो। सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पाटे भक्तावार्त लागे। क्रियेविन वाचाडता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। हे मना सज्जन साधू संतांच्या संगतीमध्ये आचरणामध्ये बदल घडतो व भगवंतांची जाणीव होऊन त्यांच्याबद्दल भक्ती वाटू लागते। स्वतः आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस, ज्यामुळे वादविवाद संपतो। ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीने हितकारक असते। जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा।
जनितोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, कुणाशी ही वाद विवाद करू नये, मात्र तात्विक प्रश्नांबद्दल व भगवंतांबद्दल आनंद देणारे संभाषण अवश्य करावे। अशा संभाषणांमुळे बुद्धीचे समाधान होऊन मनाचे क्लेश दूर होतात, असे संभाषण परमार्थिक दृष्टीने हितकारक असते। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव त्याते जिनावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। ज्या चर्चेमुळे वाद संपतो त्याला संवाद असे म्हणतात। मनुष्याने आपल्या विवेकाने अहंकार जिंकावा, अहंकाराने वाद केला तर क्रोधादी अनेक विचार उत्पन्न होतात, ज्यामुळे वाद विवाद संपतात, ते संभाषण हितकारक असते। हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व दोन्ही पाहे, हिताकारणे बंड पाखा पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। हितासाठी खरे बोलणे गरजेचे असते। आपल्या कल्याणासाठी शास्त्र ग्रंथांचा शोध घे, आपल्या हितासाठी भगवंतांचा द्रोह करणे व धार्मिकपणे वागणे या गोष्टी तू सोडून दे, ज्यामुळे वादविवाद संपतात, ते संभाषण हितकारक असते। जनी सांगता एकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसा चिठेला, कुठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। तात्विक उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले आहेत आणि ऐकणारे ते ऐकत राहिले, परंतु वादविवाद आहे तसेच राहिले। दुर्जन माणसांच्या मनात नेहमी संशय येतो, त्यामुळे त्याचा दंभ वाढत राहतो। ज्या बोलण्यामुळे वाद संपतात ते बोलणे हितकारक होय। जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून व्युत्पन्न कोण आहे, मना सर्व जाणी व सांडू निराहे। मोठे मोठे विद्वान अहंकारामुळे आत्मकल्याण साधू शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते, परंतु अहंकारामुळे ते शेवटी ब्रह्म राक्षस झाले। म्हणून हे मना विद्वतेची घमेंड सोडून दे। मुखाचे की बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यांतरी गवसाचे, ते विन वाचाडता व्यर्थ आहे, विचारे मना तूच शोधून पाहे। फुकटची बडबड करण्यास काहीही लागत नाही, उलट त्यामुळे मनामध्ये दिवसेंदिवस घमेंड वाढू लागते। आचरणाशिवाय बडबड करणे व्यर्थ होय, हे खरे खोटे ते तूच शोधून बघ। तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलिन्या सारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती तेची जावे। जेथे वाद विवाद संपण्याची शक्यता असेल तेथेच संभाषण करावे, विवेकाने अहंकार नाहीसा करण्याचा प्रयास करावा, बोलिण्याप्रमाणे वागावे। भक्तीचा मार्ग मनुष्याचे आचरण बदलून टाकतो, म्हणूनच त्या मार्गाने जावे। बहुश्रापिता कष्टला अंबरूषी, तयाचे स्वय श्रीहरी जन्म सोशी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। अंबरीषी राजाला दुर्वास ऋषीच्या शापामुळे फार त्रास सोसावा लागला, त्याचे भगवंताने जन्म घेतले। भगवंताने उपमन्यूला दूध पाहिजे होते, म्हणून आपला क्षीरसागर त्याला बक्षीस देऊन टाकला। अर्थात भगवंता भक्तांचा कैवारी आहे, तो आपल्या भक्तांची कधी अपेक्षा करीत नाही। धरू ले करू बापुडू धन्यवाने, कृपा भाकिता दीदली भेटी जेने, चिरंजीव तारांगणी प्रेमकाणी, नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी। ध्रुव हा सारा लहान पोर होता, त्याने करुणा भाकली तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले। त्याच्यावरील प्रेमामुळे भगवंताने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात त्याला अढळपद दिले। भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे,
तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. गजेंद्र महासंकटी वास पाही, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्रांवर प्राणावरचे संकट आले तेव्हा त्यांच्यासाठी भगवंत धावत गेला. त्याने उडी मारून गजेंद्राचे प्राण वाचवले. अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. अजामेड पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हाच कृपाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. महापापी अजा मेणाचा मृत्यू जेव्हा जवळ आला तेव्हा नाम घेतल्यामुळे भगवंताने कृपा करून त्याचा उद्धार केला. भगवंत हा अनाथाला आधार देतो. तो भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही. विधी कारणे जाहला मत्सवेदी, मत्सवेगी तरी कुर्म रूपे धरा पृष्ठभागी. जना रक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी. ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचे रूप घ्यावे लागले. कासवाचे रूप घेऊन त्यांनी पाठीचा पृथ्वीला आधार दिला. अशा प्रकारे लोकांच्या रक्षणासाठी भगवंताने शूद्र योनीत जन्म घेण्यास मागे पुढे पाहिले नाही. तात्पर्य, भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे व तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही. जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ. श्लोक क्रमांक 21 ते 140 पुढील भागात. धन्यवाद.